पिंपल्स कहाँ आता है? ये करंट के केस में या फिर मैग्नेटिज्म के केस में आता है. सो इंपल्स इज डिनोटेड बाय कैपिटल जे. व्हाट इज द फॉर्मूला फॉर कैपिटल जे? इट्स एफ इंटू टी, दैट इज फोर्स इंटू टाइम. व्हाट आर द डायमेंशंस फॉर फोर्स? इट्स एल वन, एम वन एंड टी टू द पावर माइनस टू, जैसा हमने पहले देखा. और टाइम क्या है? टाइम के डायमेंशन क्या है? टी टू द पावर वन. कलेक्टिवली हमें उसे लिखना है स्क्वायर ब्रैकेट में एल वन एम वन और टी टू द पावर माइनस टू है और उसके मल्टीप्लीकेशन में क्या है? टी टू द पावर वन. सो माइनस टू प्लस वन क्या आएगा? माइनस वन. दैट्स वाई आर डायमेंशंस आर एल वन एम वन एंड टी टू द पावर माइनस वन एंड इट्स यूनिट इज न्यूटन सेकंड. इसका यूनिट क्या आएगा? न्यूटन सेकंड, विच इज डिनोटेड बाय एन एस, कैपिटल एन एंड स्मॉल एस. वर्क इज डिनोटेड बाय कैपिटल डब्ल्यू एंड इट्स फॉर्मूला इज कैपिटल डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस, वेयर एफ स्टैंड्स फॉर फोर्स एंड एस स्टैंड्स फॉर डिस्प्लेसमेंट. आता इथे फोर्स आला आहे तर फोर्सचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहे, इट्स एम वन एल वन एंड टी टू द पावर मायनस टू. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आला आहे, डिस्प्लेसमेंट आला आहे म्हणजे लेंथ आहे. सो एल टू द पावर वन. आता कलेक्टिवली आपल्याला याला लिहायचं आहे. कलेक्टिवली कसं लिहिता येईल? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एम वन एल टू लिहिलं आहे. का बरं? पहिल्या ब्रॅकेटमधला एक एल वन, दुसऱ्या ब्रॅकेटमधला एक एल वन, वन प्लस वन टू. दॅट्स वाय एल टू द पावर टू एंड टी टू द पावर मायनस टू ॲज इट इज. इट्स युनिट इज जूल अँड विच इज डिनोटेड बाय कॅपिटल जे. हाफ एम व्ही स्क्वेअर, वेअर एम स्टँड्स फॉर मास अँड व्ही स्टँड्स फॉर वेलॉसिटी. मासचे डायमेन्शन एम वन, वेलॉसिटीचे डायमेन्शन एल टू द पॉवर वन, एम टू द पॉवर झिरो एन टी टू द पॉवर मायनस वन. बट इथे वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, दॅट्स वाय आपल्याला आपल्या डायमेन्शन्सचा पण स्क्वेअर करावा लागेल. डायमेन्शन्सचा स्क्वेअर केल्यावर काय होईल? सेकंड ब्रॅकेट काय होईल? एल टू द पॉवर टू, एम टू द पॉवर झिरो एन टी टू द पॉवर मायनस टू. सो त्याला आपल्याला आता कलेक्टिवली लिहायचं आहे. कलेक्टिवली आपण काय लिहू शकतो खाली? एल टू द पॉवर टू, एम टू द पॉवर वन, कारण पहिल्या ब्रॅकेटमधला एम वन एम टू द पॉवर वन ॲज इट इज, दुसऱ्या ब्रॅकेटमधला एम टू द पॉवर झिरो आहे. सो तो ॲज इट इज, झिरो प्लस वन वन अँड टी टू द पॉवर मायनस टू, बिकॉज आपण त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आहे. कलेक्टिवली आपल्याला काय लिहिता आलं? एल टू द पॉवर टू, एम टू द पॉवर वन अँड टी टू द पॉवर मायनस टू. इट्स युनिट इज जूल अँड विच इज डिनोटेड बाय कॅपिटल जे. इज डिनोटेड बाय P. What is the formula for P? It's W upon T. That is the work upon time. Work चे dimensions काय आहे? M1, L to the power 2, T to the power minus 2. आणि T चे T to the power 1. So, आपण त्याला collectively लिहू. L to the power minus 2. Sorry, L to the power 2, M to the power 1, and T to the power minus 3. Minus 3 का बरं? न्यूमरेटरमध्ये मायनस टू ऑलरेडी होता आणि खालचा एक टी अजून आपण वरती नेला. सो मायनस टू मायनस वन, दॅट विल बी द मायनस थ्री. त्याचं युनिट काय येईल? जूल पर सेकंड ऑर वॅट, त्याला आपण वॅटसुद्धा म्हणू शकतो. सो आपण ते डिनोट कसं करायचं? जे बाय एस, कॅपिटल जे बाय एस ऑर कॅपिटल डब्ल्यू, यांनी आपण ते युनिट डिनोट करू शकतो. पोटेन्शियल एनर्जी काय आहे? जी एच, वेअर एम स्टँड्स फॉर मास, जी इज ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेंथ अँड एच इज स्टँड्स फॉर हाईट. देन त्याचे डायमेन्शन्स काय येतील? मास एम वन. जी काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेंथ. त्याचे डायमेन्शन्स येतील एल वन टी टू द पॉवर मायनस टू. आता हे डायमेन्शन्स कसे आले? आय विल टेल यू लेटर. अँड एच, एच इज नथिंग बट द हाईट. अँड हाईट कशात मोजतो आपण? लेंथमध्ये, मीटरमध्ये मोजतो, राईट? दॅट्स वाय एल रेस टू द पॉवर वन. सो आपण त्याला कलेक्टिवली लिहिलं एम वन एल टू अँड टी टू द पॉवर मायनस टू. ओके, आणि त्याचं एस आय युनिट आहे जूल, विच इज डिनोटेड बाय द कॅपिटल जी.